जारंगे पाटील आता पुढचा आंदोलन कसं असणार आहे नाही त्या आंदोलनाची दिशा आणखीन बैठकच झाली नाही समाजाची त्यामुळे समाजाची एकदा बैठक झाली ते तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्या समोर दुसरी गोष्ट अशी आहे की जरंगे पाटील की दोन दिवसामध्ये आता पुढची दिशा सरकारकडून निश्चित होणार नाही आता हे गृहित धरले का तुम्ही हा दोन दिवस राहिलेत आता सरकारकडे पण या दोन दिवसात काहीच हालचाली होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला दिवसाचे दोनच दिवस राहिले होणार हालचाल होणार कारण मराठा समाजाने सन्मान राखला आहे मुख्यमंत्री साहेबाचा सरकारचा ते अवमान समाजाचा करणार नाही कारण विषय मराठ्यांच्या अस्मितेचा आहे पोरांच्या भविष्याचा आहे गोरगरिबाची दगाफटका मुख्यमंत्री साहेब करणार नाहीत ही मराठा समाजाला खात्री आता विषय असा आहे की आत्महत्येचं सत्र वाढते तीच विनंती आम्ही केली की मरायचं नाही त्यापेक्षा आपण लढू शांततेत आंदोलनं करून मराठा समाजाला न्याय देऊ मरून आपलं कुटुंब उघड्यावर पाडू नका कारण ती आंदोलनाची दिशाच नाही आहे आपल्या क मराठा समाजातला परिवारातले लोक कमी नाही झाले पाहिजे वाढले पाहिजेत तुम्ही कमी करून आपण काय साध्य करणार आहेत भावा आपला समाजाची संख्या वाढली पाहिजे आपली एकी वाढली पाहिजे आपली मजबूत एकजूट झाली तर आपल्या समाजाला न्याय मिळत तुम्ही जर आमच्यात आंदोलन करायलाच राहिले नाही तर आपल्या मराठा समाजाला न्याय कसा मिळत थोडं मनात परिवर्तन करून घ्या थोडंसं सगळ्या तरुणांनी मराठा समाजाने समजून घ्या मराठा समाजाने समजून घ्या आपण जर मनात परिवर्तन नाही केलं ला, पोर लढायला पाहिजेत पोर आंदोलनं करण्यासाठी पाहिजेत आणि तुम्ही जर असे आत्महत्या केली तर आपलाच परिवारातला माणूस कमी होतो म्हणजे तुम्ही आता परिवर्तन करा तरुणांनी पण आणि माणसांनी पण आपले माणसं वाढले पाहिजेत आपली एकी वाढली पाहिजे आपल्या समाजाला आपण न्याय देऊ शकलो पाहिजे तुम्ही जर आत्महत्या केली तर लढायला कोण राहिलं कोणीच नाही आपलं कुटुंब उघड्यावर पाडा तुम्ही समाज बी उघड्यावर पाडा आणि न्याय द्यायला आपण निघालोत सगळेजण मिळून महाराष्ट्राला कारण आपण न्याय द्यायला निघालोत म्हटल्यानंतर आपण लढलं पाहिजे माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सगळ्यांना उभं राहिलं पाहिजे आता तुम्ही जर एक एक माझ्याला कमी व्हायला लागले तर माझं बळ कमी व्हायला लागलं माझी ताकद कमी व्हायला लागली तुम्ही माझी ताकद येत तुम्ही समजून घ्या मी तुमचा मुलगा आहे तुम्ही माझी ताकद येत माझी ताकद कमी कमी करता तुम्ही स्वतः आत्महत्या करू नका मी तुमच्या पाय पडून सांगतो तुम्ही आत्महत्या करू नका आता ती निर्णायक वेळ दोन निर्णय घ्यावाच लागेल राहून सरकारला निर्णय घ्यावा गाफील नाही सरकारने सुद्धा राहू नका कारण मराठा समाजाचा अवमान करू नका मराठा समाजाची दगा फटका करू नका कारण मराठा समाजाने तुमचा सन्मान राखलेला आहे बस आजच्या बैठकीत कोण असणार आहे नेमकं चर्चा काय मराठा समाज दुसरं कोणी नाही द मराठा समाज आता यायला उशीर होईल आमच्याकडून मेसेज उशीर गेला आम्ही साडेपाचला आलोत पाठ कारण मोठाले कार्यक्रम होते करत 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 आम्हीच पाठ आलोत काल तसा मेसेज दिला आहे यायला उशीर होईल जो समाज एक असो दहा असो शंभर असो हजार असो समाज निर्णय घेणार महाराष्ट्रातल्या सा, बांधवांनाही सांगितलेलं या नाही आले तरी त्यांना माहिती आपल्याला तुम मिळ ज्या बांधवाच्या माध्यमातून माहिती मिळते मराठा सज्जे कसंही कळ सज्जे आता पहिल्या सरकार राहिलं नाही आमच्यात मला सांगितलं नाही असं नाही मराठा समाजाला कळलं की मराठा समाज सज्ज आहे आम्ही आता गाफील नाहीत मराठा समाज महाराष्ट्राला सगळा सज्ज आहे काही अडचण नाही ते आकृष्ट असणारच ना त्यांचा त्रास वेदना त्यांना संणे स्वतःच्या लिहा करायचे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागणार आहे त्याशिवाय आम्ही थांबत नाही राज्य सरकार केंद्र सरकारनं त्वरित निर्णय घेतला म्हणजे बाबतीत आपली काय हो ते बी आत निर्णय घेतला पाहिजे कारण मुख्यमंत्र्याचा सन्मान महाराष्ट्राला मार, मराठा समाजाने केलेले दे। मराठ्यांशी दगा फटका नका करू आता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट